हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एका आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर हा व्हिडिओ मी शॉर्ट व्हिडिओसाठी म्हणजे शूट केला होता पण टाकायचं एवढं फायनल नव्हतं जसं की मी शॉर्ट व्हिडिओ मध्ये सांगितलेलंच आहे म्हणजे माझी मलाच एकीकडे भीती होती की छान दिसेल का नाही म्हणून पण जेव्हा कम्युनिटीला पोस्ट टाकली सगळ्यांच्या छान कमेंट आल्या त्याच्यावरती भरपूर जणांचं म्हणणंही होतं की आम्हाला डिटेलमध्ये दाखवा म्हणून सो त्याच्यामुळे तुमच्यासाठी स्पेशल हा पूर्ण डिटेल मध्ये व्हिडिओ मी शेअर करणार आहे आणि मी सुद्धा हे पहिल्यांदाच ट्राय करते माझ्या सुद्धा याच्या छोट्या मोठ्या चुका झालेल्या आहेत त्या सुद्धा मी तुम्हाला सांगते कारण की तुम्ही जर का घरी करणार असाल तर तुमच्या नको व्हायला अशा चुका म्हणून सो व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा तर स्ट्रिक्स हे हायलाइटर आहे ज्याच्यामध्ये मी कलर चूज केला होता कॅपेचिनो चिनो ब्राऊन तर हे मला भेटलेलं आहे एकशे नव्वद रुपयाला ज्याच्यामध्ये दोन स्टेप येतात एका स्टेप मध्ये दोन पाऊच असतात सोबत एक मिश्रण मिक्स करायला ब्रश येतो कलर करायला ब्रश येतो आणि त्याच्यानंतर मग हॅन्ड ग्लोव्ह पण येतात तर चला आपण पहिली स्टेप करून घेऊया ज्याच्यामध्ये हे जे पहिलं पाऊच आहे ते आपण टाकून घेऊया एक पाऊच जे असतं ते ड्राय असतं आणि दुसरं लिक्विड असतं तर हे सगळं आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचंय ठेवायचं काहीच नाही पुढीमध्ये आणि मिक्स करताना सगळं व्यवस्थित मिक्स करायचं जोपर्यंत सगळं एकजीव होत नाही तोपर्यंत याला चांगला मिक्स करत राहायचं आणि हेअर वॉश केलेले पाहिजे आपले किंवा मग आदल्या दिवशी जरी तुम्ही धुतलेले असेल तरी चालेल पण केसांना तेल नाही पाहिजे बिलकुलच आणि जर का तुम्ही केसाला मेहंदी लावली असेल आठ दहा दिवसामध्ये तर ते सुद्धा नाही जमत कारण की मेहंदीचा आणि हे कलर लावण्याचा गॅप एक दोन महिन्याचा तरी पाहिजे कारण की मेहंदीची कोटिंग केसांवरती चढलेली असेल तर केसांना हायलाईट व्यवस्थित होत नाही तर आता इथे बघा व्हिडिओ करण्याच्या नादामध्ये मी स्वतः स्वतःच इथे हायलाइट केस करत आहे दुसऱ्याच्या हाताने जर का तुम्ही हायलाइट केले असते तर व्यवस्थित सगळ्या वटा ज्या आहेत ते कलर झाल्या असत्या आणि सगळ्या लाईन ने झाल्या असत्या ही माझी चूक झालेली आहे इथे स्वतःच्या हाताने करून कारण की एका साइडचे सगळेच केस करायचे नसतात एक, एक बट सोडून दुसरी दुसरी बट सोडून तिसरी असं घ्यायचं असतं आणि ते स्वतःच स्वतः सोता काही एवढं व्यवस्थित घेता येत नाही ही एक चूक झालेली आहे आणि दुसरं म्हणजे जे मी केसांचं शिक्षण घेतलेलं आहे ते तेवढंच जेवढं हायलाईट केलेलं आहे तिथे मी हेअर बँड लावायला पाहिजे होता म्हणजे दुसरे स्टेप करते वेळेस ते मला सोप्पाला असतं केस धुताने सुद्धा जे तुम्हाला दुसऱ्या स्टेपच्या वेळेस वे मी क्लिअर करेलच की काय झालं होतं तर आता क्रीम लावून केसांना मी फॉइल पेपर लावून घेतलेला आहे प्रियांपेक्षित खूप जास्त हसत होते मला आणि मला स्वतःला सुद्धा कंट्रोल होत नव्हतं कारण की सुरुवातीलाच एवढी फनी दिसते आणि जेव्हा नंतर दुसरे फॉइल पेपर लागल्याच्या नंतर काय होणार आहेत पुढे बघाच तुम्ही आणि हे बघा तुम्ही केसाचे इथे मी कशा पद्धतीने सेक्शन घेते एक एक तर म्हणजे एक एक बट घेते मी मला जमते त्या पद्धतीने तर ही क्रीम मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला जवळपास दहा ते पंधरा मिनिटाच्या आतमध्येच हे सगळं लावून घ्यायची असते क्रीम कारण की क्रीम ही मिक्स केल्याच्या नंतर त्याचा टाइम लिमिट ऍक्टिव्ह राहण्याचा तेवढाच असतो आणि जर का तुम्हाला कशाची अलर्जी असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करते की ही क्रीम जे म्हणजे हे हायलायटर जे आहे तुम्ही अजिबात लावू नका खूप जास्त स्ट्रॉंग स्मेल आहे तुम्ही जर का चेहऱ्याचा कधी ब्लीच लावला असेल त्याची स्मेल कशी येते त्याच्यापेक्षा दुपटीनं स्ट्रॉंग स्मेल येते याची आणि डोळ्याला सुद्धा जळजळ करत तर एका साइडला जे आहे ते लावून झालेले आहे दोन फॉइल पेपर मध्ये काम झालेलं आहे आणि दुसऱ्या साईडला सुद्धा सेम त्याच पद्धतीने करून घ्यायचे आम्ही छोटे छोटे शिक्षण करून क्रीम लावून घेतलेली आहे आणि आता मला सांगा की मी कशी दिसते ला तर क्रीम हाताला लागल्याच्या नंतर अशा पद्धतीने हाताला होतं आणि थोडस हाताला जळजळ झाल्यासारखं सुद्धा होतं तर जवळपास पंचवीस ते तीस मिनिट हे केसांना ठेवायचे आणि त्याच्यानंतर शॅम्पू लावून हेअर वॉश करून घ्यायचे आता केस धुतल्याच्या नंतर केस सगळे वाळून घ्यायचे आणि दुसऱ्या स्टेप कडे जायचे आता तर पहिल्या स्टेप मध्ये केसांचा कलर असा काहीसा दिसते तर दुसऱ्या स्टेप मधले जे दोन्ही पाऊच आहेत ते बाउल मध्ये टाकून घ्यायचेत आपल्याला एक लिक्विड फॉर्म मध्ये आणि एक क्रीम फॉर्म मध्ये असतं याला पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून एक जीव झालं पाहिजे तर आता इथे बघा केसांचा सगळा गुंता झालाय त्याच्यामुळे म्हणत होते की अगोदरच मी हेअर बँड लावून घ्यायला पाहिजे होत नाहीतर एक एक केस मला इथे सापडत बसायची गरज नव्हती जे केस मी कलर केलेले आहेत ते सगळे केस एकत्र होऊन गेले होते जर का मी केसांच्या सगळ्या सेक्शनला अगोदरच हेअर बँड बांधून घेतले असते तर मला केस, केस सापडत बसायची गरज नव्हती जे कलर केस केलेले आहेत तिथे मला डायरेक्ट कलर लावता आला असतात म्हणजे दुसऱ्या स्टेप चा तर इथे बघा सेम तीच स्टेप आपल्याला फॉलो करायची आहे सगळी क्रीम जी आहे ते व्यवस्थित लावून घ्यायची फॉइल पेपर लावायचा इथे सुद्धा माझा फनी लुक दिसते थोडं तरी स्किप करा थे थे, तर आता आपल्याला हे सुद्धा तीस मिनिट ठेवायचे तीस मिनिटाच्या नंतर शॅम्पू लावून हेअर वॉश करायचे सोबत एक कंडिशनर आलेलं असतं ते कंडिशनर, ला कंडिशनर सुद्धा लावायचंय आणि आपले हेअर वॉश करून फायनल लुक तुम्ही बघू शकता कि असा काही कलर आलाय तर तुमच्या सगळ्यांच्या म्हणण्यावरून मी हा डिटेल व्हिडिओ शेअर केलेला आहे तर फायनल लुक कसं दिसतंय कमेंट मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर का तुम्हाला थोडा जरी का उपयोगी वाटत असेल तर लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा बाय